नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांवर कीड आलेली आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा तूर असेल या पिकांवर पांढऱ्या माशीचा अटॅक जो आहे तो झालेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये पाऊस खरं म्हणजे समाधानकारक आहे, पण सततचा पाऊस असल्यामुळं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं या पिकांवर कीड आलेली आहे. त्यामुळं फवारणी जी आहे कीटकनाशकाची ती पिकांवर केली जात आहे. पांढऱ्या माशीचा अटॅक कापसावर आलेला आहे या पराठीवर आलेला आहे. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस आला, मात्र पाऊस सध्या चांगला आहे, समाधानकारक आहे. सततचा पाऊस आहे, मात्र या सततच्या पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं पिकांवर जे आहे ते कीड आलेली आहे आणि या कीडीमुळं आता शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च जो आहे तो वाढणार आहे. पांढऱ्या माशीचा अटॅक जो आहे तो या कपाशीवर झालेला आहे आणि हाच अटॅक, हाच रोग दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करायला लागत आहे. आपल्यासोबत फवारणी करणारे दादा काय सांगाल, काय नेमकं प्रॉब्लेम आहे तुम्ही फवारणी करताय? हे म्हणजे वाढ रुकलेली आहे, याची पांढरी माशी काय तयार झाली आहे, त्याची उग म्हणजे पाणी ते खिचून घेतात, त्याच्याकरता हे फवारणी करावं लागते. कशामुळे पांढरी माशी आली? म्हणजे आता हे कसं पाण्याचा पाणी चालू आहे सतत, त्याच्यामुळे हे अटॅक म्हणजे वाढ रुकते, ते वाढीसाठी हे फवारणी करण्यात येते. आता काय पांढरी माशीमुळे झाडाची वाढ खुंटली आहे, त्यामुळे तुम्ही फवारणी करताय? हो, त्याच्याकरता हे फवारणी करावी लागते. सतत कंटिन्यू पाऊस चालला, सतत पाऊस होला, त्यामुळे पावसामुळे हे सगळं हा रोग आला झाडाला? नाही, आता कसं आम्ही पहिल्या सुरुवातीत तणनाशक मारलं, त्याच्यामुळे हे कसं पराठीत रुकलेली आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं कीड आली, आता कीड हो कीड होत, त्याच्यामुळे पाण्याच्यामुळे कीड आली आहे, त्याला आपण कवर नाही केलं तर आपला नुकसान होऊ शकते, खराब होईल, त्यासाठी हे फवारणी करावी लागते. खर्च वाढला आता या फवारणीमुळे? खर्च तर वाढणारच आहे, मग खर्च वाढणारच आहे ना. खर्च वाढलेला आहे कारण सततचा पाऊस जो आहे तो नागपूर जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळं या पराठीवर किंवा सोयाबीनवर असेल किंवा या तुरीवर असेल कीड आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी करावं लागत आहे, कीटकनाशक मारावं लागत आहे. जर कीटकनाशक मारलं नाही तर या झाडांची वाढ जी आहे ते खुंटेल, पीक व्यवस्थित येणार नाही आणि त्यामुळं ही सगळी फवारणी त्यांना करावी लागत आहे. पण यामुळं खर्च जो आहे शेतकऱ्यांचा तो वाढलेला आहे. सततचा पाऊस सुरू आहे, पाऊस समाधानकारक आहे, मात्र सततच्या या पावसामुळं पिकांवर कीड आलेली आहे आणि ही कीड दूर व्हावी यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी जी आहे ती करावी लागत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च जो आहे तो वाढलेला आहे. कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाफ, साम टी व्ही न्यूज, नागपूर.